क्वालिटी इंप्रूवमेंट इन बैंक एजुकेशन प्रोजेक्ट QIME व्हिडिओ बेस्ड पीपीटी प्रेझेंटेशन या भागामध्ये मी सुहास कुमार मिश्री बोलकर माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे B033 गुरुदेव समर्थ भद्र विद्यामंदिर वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद माझा टॉपिक आहे रियल नंबर वास्तव संख्या आणि मी प्रेझेंटेशन करणार आहे मराठी माध्यमातून पहिल्या ऑब्झर्वरी एक्सप्लोअर मध्ये प्राचीन काळापासून संख्यांचा अभ्यास वेगवेगळ्या प्रकारे आपण करत आलो मोजण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचा वापर करत आलो आणि त्यामुळेच हळूहळू विकास होत गेला आणि गणितामध्ये संख्यांचा शोध लागला संख्यांमध्ये आपण मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या त्यानंतर त्याचं विश्लेषण करत करत संख्यांचे प्रकार इयत्ता 8व्या वर्गापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत आणि या पूर्व ज्ञानाचा वापर करूनच आपल्याला या खालील संख्यांचे निरीक्षण करा व त्या कोणत्या संख्या आहेत ते ओळखा व वर्गीकरण करा या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की पहिली संख्या ही नैसर्गिक संख्या आहे पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्या आहे पूर्ण संख्या आहे दोन नंबरची असलेली संख्या ही ऋण संख्या आहे पूर्णांक संख्या आहे ऋण पूर्णांक संख्या आहे तीन पूर्णांक चार पंचमांश त्यानंतर ऋण एक छेद दोन तीन छेद दोन एक दशांश तेवीस शून्य दशांश तीन 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 त्यानंतर वर्ग गुणांक दोन या संख्यांचं वर्गीकरण करत असताना काही संख्या वर्गीकरण करत असताना आपल्याला अवघड जातं आणि या वर्गीकरणामधूनच आपल्याला वास्तव संख्येकडे मी आपल्याला घेऊन जातो मोजणी करण्यासाठी आपण जे अंक वापरतो किंवा ज्या संख्या वापरतो त्या अंकांना किंवा संख्यांना भोज संख्या असे म्हणतात त्यांना काउंटिंग नंबर असे म्हणतात या संख्या संचाच्या स्वरूपात खालील प्रमाणे लिहितात मेहरबी कंसात एक पावा दोन पावा तीन पावा चार पाच पासून तर अनंतापर्यंत अनंत संख्या दाखवण्यासाठी आपण तीन दशांश टिंबा तीन टिंबांचा वापर करतो या मृत संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात आणि नैसर्गिक संख्यांचा संच दर्शविण्यासाठी कॅपिटल एम या अक्षराचा वापर करतात आणि मग एम बरोबर बहिरेपी कंसात एक पावा दोन पावा तीन पावा चार पावा डॉट 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 पूर्ण संख्या सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य ही संख्या यांचा संयोग संच म्हणजे पूर्ण संख्यांचा संच पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू ने दर्शवितात डब्ल्यू बरोबर शून्य एक दोन तीन चार पाच सहा डॉट 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 याचा अर्थ नैसर्गिक संख्यामध्ये शून्य ऍड केल्यानंतर मिळवल्यानंतर जो संच आपल्याला मिळतो त्या संख्याला पूर्णांक पूर्ण संख्यांचा संच असे म्हणतात त्यानंतर येतो आपण पूर्णांक संख्यांच्या संचाकडे की ज्या संख्या शून्यापासून शून्य एक दोन तीन चार पाच सहा या संख्या व्यतिरिक्त संख्या आहे मग ज्या ऋण चिन्हाने दर्शविल्या जातात अशा संख्यांचा समावेश कुठे करावा हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच पूर्णांक संख्यांच्या संचाचा शोध लागला त्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांच्या नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांच्या संयोग संचाला पूर्णांक संख्यांचा संच असे म्हणतात शून्य सर्व नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांचा संयोग संच म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच आणि पूर्णांक संख्यांचा संच हा आय ने दर्शवितात आणि म्हणून आय बरोबर डॉट 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 कॉमा वजा तीन वजा दोन वजा एक कॉमा शून्य कॉमा एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा डॉट 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 आता या संख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यांचा अभ्यास झाल्यानंतर ज्या संख्या अपूर्णांकाच्या छेद स्वरूपात मांडलेल्या असतात त्यांचा समावेश कुठे करावा हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातूनच मग परिमेय संख्यांचा शोध लागला परिमेय संख्या जर पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या असून क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असल्यास पी छेद क्यू या रूपातील संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात परिमेय संख्यांचा संच हा क्यू ने दर्शवितात क्यू बरोबर बहिरेपी कंसात पी छेद क्यू अशा प्रकारचे पी आणि क्यू अशा पूर्णांक संख्या आहेत की क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल एका पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाने भाग देणे मग आता ही परिमेय संख्याची संकल्पना पूर्ण आहे एका पूर्णांकाला दुसऱ्या पूर्णांकाने भाग देणे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना व्यवहारी अपूर्णांक हा पी छेद क्यू या रूपात मांडलेला असतो पी आणि क्यू या पूर्णांक संख्या असून क्यू ही शून्येतर पूर्णांक संख्या असलीच पाहिजे ज्या संख्या P
PZQ या स्वरूपात मांडलेल्या असतात किंवा मांडता येतात अशाच संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आणि उदाहरणार्थ 3/2 5/2 2 या दोन्ही संख्यांमध्ये PIQ हे पूर्णांक आहे आणि Q ही शून्येतर पूर्णांक संख्या आहे. आता आपण या 2 आणि -3 या दोघांचा जर विचार केला तर या नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे आणि पूर्णांक संख्या आहे. परंतु प्रत्येक संख्येला छेद 1 असतो. या गणिताच्या गुणधर्मानुसार 2 = 2/1 + 3/1 या स्वरूपातील संख्या प्रत्येक संख्या ही परिमेय संख्या असतेच. आणि या विवेचनावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, नैसर्गिक संख्यांचा संच हा पूर्ण संख्यांच्या संचाचा उपसंच असतो. पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच असतो आणि पूर्णांक संख्यांचा संच हा परिमेय संख्यांच्या संचाचा उपसंच असतो. या तीनही बाबी आपल्याला या आकृतीवरून पाहायला मिळेल. सगळ्यात नैसर्गिक संख्या n इज अ सबसेट ऑफ w, w इज अ सबसेट ऑफ i एंड i इज अ सबसेट ऑफ q. हे आपल्याला इंग्लिश मध्ये सुद्धा सांगता येते. आणि या संख्यांचं विवेचन केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्या परिमेय संख्या आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखता येते. मग a बरोबर 0.3 याचं रूप खंडित दशांश रूप आहे. बी बरोबर 2/5 याचं खंडित रूप आहे 0.4 खंडित दशांश रूप. सी बरोबर -3/4 बरोबर 0.75 खंडित दशांश रूप. डी बरोबर कर्मचिन्ह 16/4 बरोबर खंडित दशांश रूप. आणि ई बरोबर 0.111 .. अखंड आवर्ती दशांश रूप. आणि एफ बरोबर कर्मचिन्ह 2 बरोबर 1.41 42 13 56 237 अखंड रूप परंतु आवर्ती नाही. मग आता या संख्यांचा जर आपण अभ्यास केला, विवेचन केलं, वर्गीकरण केलं, तर आतापर्यंत जे आपण परिमेय संख्यांच्या बाबतीत शिकलो तर कोणत्या संख्या परिमेय आहेत आणि कोणत्या संख्या परिमेय नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला काही गुणधर्म लक्षात घ्यावे लागतील. मग आता हे गुणधर्म लक्षात घेत असताना प्रत्येक परिमेय संख्या जी संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात व्यक्त केलेली असते किंवा जी मांडणी अखंड आवर्ती दशांश रूपात करता येते अशा संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. या ठिकाणी ए बी सी डी ई ए बी सी डी या चारही संख्या खंडित तरी दिसत असल्या तरी आपण त्याला अखंड आवर्ती दशांश मांडणीमध्ये मांडू शकतो. आणि म्हणून या चारही संख्या परिमेय संख्या आहे. ई बरोबर 0.111 ही अखंड आवर्ती दशांश रूप असल्यामुळे ही परिमेय संख्या आहे. आणि एफ बरोबर कर्मचिन्ह 2 ही अखंड दशांश रूप आहे परंतु आवर्ती नाही आणि म्हणून ही परिमेय संख्या नाही. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, कोणते विधान असत्य आहे ते ओळखा. प्रत्येक पूर्णांक संख्या ही नैसर्गिक संख्या असते, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या असते, प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्ण संख्या असते, प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असते आणि प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्णांक संख्या असते. ही पाचही विधान सत्य आहेत किंवा असत्य आहेत याचा पडताळा आपण आतापर्यंत जे आपण शिकलेलो आहोत संख्यांचं वर्गीकरण त्यावरून आपण घेऊ शकतो. मग आता पूर्ण नैसर्गिक संख्या झाल्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर परिमेय संख्या आणि या संख्यांमधला शेवटचा भाग म्हणजे अपरिमेय संख्या. ज्या संख्या PZQ रूपात मांडता येत नाहीत अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. किंवा ज्या संख्या अखंड आवर्ती दशांश मांडणीत मांडता येत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. या दोन व्याख्येवरून आपल्याला एक बोध शिकायला मिळाला की संख्या या अखंड दशांश मांडणीमध्ये असल्या तरी त्या अखंड आवर्ती जर नसेल तर तिला परिमेय संख्या म्हणता येणार नाही आणि म्हणून त्या संख्या अपरिमेय संख्या आहेत. आणि यावरून संख्यांचा एक आपल्याला सर्वात मोठा संच मिळतो तो म्हणजे वास्तव संख्यांचा संच. सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून जो संख्या संच तयार होतो त्या संख्या संचाला वास्तव संख्यांचा संच असे म्हणतात. आणि वास्तव संख्यांचा संच हा कॅपिटल R या अक्षराने दर्शवितात. मग या जसं आपण पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या यांचा संबंध आपण एका आकृतीने पाहिला, तसंच परिमेय संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या या सर्व आपण एकाच आकृतीमध्ये आपण यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊ शकतो. प्रत्येक
पूर्ण नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या या सर्व वास्तव संख्या आहेत परंतु प्रत्येक परिमेय संख्या ही अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या नसते यावरून आपण एक विश्लेषण पुढे पाहणार आहोत खाली विधान कोणते विधान सत्य आहे ते ओळखा आता परिमेय संख्याचे अखंड आवर्ती दशांश रूप 1/2, 2/3, 157/495, 9/7 या दशांश परिमेय संख्यांचं अखंड आवर्ती दशांश रूप अखंड आहे आवर्ती पण आहे आणि म्हणून या संख्या परिमेय संख्या आहे अखंड आवर्ती दशांश मांडणीमध्ये अंकाच्या डोक्यावरील किंब किंवा आडवी रेष तसेच अंक गटाच्या डोक्यावरील आडवी रेष तो अंक किंवा त्या अंकाची अंक गटाची पुनरावृत्ती होते हे दर्शवितो जर संख्या ही परिमेय अपरिमेय संख्या असेल तर अपरिमेय संख्येचे दशांश रूपे अखंड असते परंतु आवर्ती नसते त्याची उदाहरण म्हणजे वर्गमूळात 2 आणि π या दोघांच्याही संख्येचे दशांश रूप जर पाहिलं तर हे दशांश रूप अखंड आहे परंतु आवर्ती नाही मग सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्या संचाला वास्तव संख्यांचा संच असे म्हणतात यावरून आपण काही निष्कर्ष काढणार आहोत त्यामध्ये पहिला निष्कर्ष प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असतेच इंचावर भर देत आहे याकडे लक्ष द्या प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असतेच परंतु प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय संख्या असतेच असं नाही प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असतेच परंतु प्रत्येक वास्तव संख्या ही अपरिमेय संख्या असतेच असे नाही आणि मग यानंतर परिमेय संख्यांच्या संचावरील क्रिया बेरीज वजाबाकी प्रामुख्याने प्राथमिक क्रिया आहे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ए आणि बी या कोणत्याही दोन परिमेय संख्या असल्यास ए आणि बी या दोन संख्यांची बेरीज बरोबर ए आणि बी ए आणि बी या दोन संख्यांमधील फरक बरोबर ए वजा बी किंवा बी वजा ए ए आणि बी या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर ए गुणिले बी ए आणि बी या दोन संख्यांचा भागाकार बरोबर ए भागिले बी किंवा बी भागिले ए आणि बी या दोन संख्यांची समानता जर त्या संख्या समान असेल तर ए बरोबर बी आणि ए आणि बी या दोन संख्यांची तुलना ए बी पेक्षा लहान आहे किंवा ए बी पेक्षा मोठा आहे आणि यावरूनच संख्या क्रियेचा क्रमसंबंध लक्षात घेत असताना जर दिलेल्या क्रियेमध्ये एकापेक्षा अनेक चिन्हे असतील तर त्या संख्येवरील क्रिया विशिष्ट क्रमानेच कराव्या लागतात आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा क्रम बेरीज आणि वजाबाकी डावीकडून उजवीकडेच करावी लागतं यामध्ये द्विमदास BIMDAS या संकल्पनेचा वापर करून सुरुवातीला ब्रॅकेट त्यानंतर इंडायसेस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऍडिशन सबट्रॅक्शन या संकल्पनेचा वापर करून परिमेय संख्येवरील क्रमसंबंधामध्ये असलेला संबंध आपल्याला विश्लेषण करता येतो यासाठी खालील उदाहरण हा क्रमनिरपेक्षता गुणधर्म बेरीज गुणधर्म यामध्ये बेरजेचा आणि गुणाकाराचा असे दोन क्रमनिरपेक्षता गुणधर्म आहे ए अधिक बी बरोबर बी अधिक ए परिमेय संख्यांमध्ये पहिल्या परिमेय संख्येमध्ये दुसरी परिमेय संख्या मिळवा किंवा दुसऱ्यामध्ये पहिली मिळवा शेवटी बेरीज सारखी देतात तोच गुणधर्म आहे गुणाकाराचा पहिल्या परिमेय संख्येला दुसऱ्या परिमेय संख्येने गुणा किंवा दुसऱ्या परिमेय संख्येला पहिलेने गुणा येणारा गुणाकार शेवटी सारखा देतो आणि परिमेय संख्यांची आणि बेरीज बेरीज आणि गुणाकार या क्रिया क्रमनिरपेक्ष आहे हे आपल्याला या दोन उदाहरणावरून पाहायला मिळतं त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे सहचर्य गुणधर्म ए आणि बी या कोणत्याही तीन परिमेय संख्या असतील तर ए आणि बी अधिक सी बरोबर ए अधिक कंसामध्ये बी अधिक सी हा बेरजेचा सहचर्य गुणधर्म तसाच गुणाकाराचा सहचर्य गुणधर्म आहे कंसामध्ये ए अधिक बी गुणिला सी बरोबर ए गुणिला बी अधिक सी या दोन्ही गुणधर्माच्या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की परिमेय संख्यांच्या बेरीज आणि गुणाकार बेरीज आणि गुणाकार हे दोन्ही सहचर्य गुणधर्म दाखवतात तिसरा गुणधर्म आहे वितरण गुणधर्म ए बी आणि सी या कोणत्याही परिमेय संख्या असेल तर या वितरण गुणधर्माचं तुम्ही जर निरीक्षण केलेलं असेल ए गुणिला बी अधिक सी बरोबर ए बी अधिक ए सी आणि बी अधिक सी गुणिला ए बरोबर बी ए अधिक सी ए या दोन्ही वितरण गुणधर्मामध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोघांचाही या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मग यावरून परिमेय संख्यांचे गुणधर्म
वाढलेल्या संख्यांची बेरीज करताना किंवा गुणाकार करताना त्यांचा क्रम कसाही असला तरी चालतो. तीन परिमेय संख्यांची बेरीज करताना किंवा गुणाकार करताना त्यांचा क्रम कसाही असला तरी चालतो. मात्र ज्या वेळेस आपण सहाच्या गुणधर्माचा विचार करतो जेव्हा दोन संख्यांच्या बेरजेला तिसऱ्या संख्येने गुणतो तेव्हा प्रत्येक संख्येला तिसऱ्या संख्येने गुणून आलेल्या गुणाकाराची बेरीज केल्यास आपल्याला अपेक्षित उत्तर मिळते. त्याला म्हणतात सहचर्य गुणधर्म. आणि या सर्व संकल्पनेचा वापर करून आपल्याला काही उदाहरण सोडवायची आहे. त्यामध्ये 0.0666 ही संख्या पी छेद क्यू या स्वरूपात घ्या. 3/2 ही संख्या दशांश रूपात घ्या. वितरण गुणधर्म वापरून खालील खालील गणित सोडवा किंवा उदाहरण सोडवा. या संख्येला सरळरित्या 0.3x वजा 0.2y दुसऱ्या कंसामध्ये 0.9a वजा 0.2b वर्गमूळात 5 ही संख्या संख्या रेषेवर दाखवा. 6 वर्गमूळात 12 किंवा कर्णी चिन्हात 12 ही कर्णी मिश्र स्वरूपात घ्या. आणि जर एक्स बरोबर 3 वजा वर्गमूळात 11 किंवा कर्णी चिन्हात 11 तर एक्स वर्ग वजा 6x ची किंमत काढा. आतापर्यंत आपण जे विश्लेषण केलं आणि वर्गीकरण शिकलो त्यावरून आपल्याला त्यांचं सर्वांचं उपयोजन या भागामध्ये करता येईल. आणि यावरून गुणसंख्यांचे गुणधर्म आपल्याला अभ्यासता येतील. गुणधर्म आहे -1 ला a = -a. 1 ला कोणत्याही संख्येने गुणले असता त्याचा गुणाकार -1 येतो. -a ला वजा चिन्हाने -a ला गुणलं तर त्या संख्येने त्याचं उत्तर धन a येतं. -1 ला b = a - -b = -1 - b = ab या दोघांकडून आपल्याला एक गुणधर्म पाहायला मिळतो. दोन संख्या धन असेल तर दोघांचा गुणाकार धन येतो. दोन संख्या ऋण असेल तर दोघांचा गुणाकार तरीही धन येतो. आणि त्या तिसरा महत्त्वाचा म्हणजे या दोन संख्यांपैकी एक जरी संख्या ऋण असेल तर त्या दोन परिमेय संख्या किंवा वास्तव संख्यांचा गुणाकार हा ऋण येतो. ऋण a + b = √a - √b आणि ऋण कंसामध्ये a - b = b - a. आणि या सर्व विश्लेषणावरून आपल्याला वास्तव संख्या म्हणजे काय, वास्तव संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या समाविष्ट होतात याचं विवेचन आपण या पीपीटीच्या सहाय्याने केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला QIME अंतर्गतची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद.